काल शासनाकडून दिल्ली येथे तबलीग जमातीचा निजामुद्दीन येथे झालेल्या मेळाव्यातील व्यक्तींची यादी प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली. 17 पैकी 11 व्यक्तींना तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेले आहेत. उरलेले 6 व्यक्ती हे जिल्ह्याबाहेरील किंवा राज्याबाहेरील आहेत. त्यापैकी 2 व्यक्ती दिल्ली, 1 टिकमगड, 1 पुणे आणि 2 ठाणेचे आहेत. त्याबाबत संबंधित राज्याला व संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे. 17 व्यक्तींशिवाय पोलीस आयुक्त सोलापूर व SP ग्रामीण यांनी आणखी 14 व्यक्तींचा शोध घेतला आहे, जे या कार्यक्रमात गेले होते. अशा व्यक्तींची संख्या 14 आहे. त्यांची पण तपासणी सिव्हिल हॉस्पिटलमार्फत करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी संबंधित व्यक्तींची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 380 व्यक्ती होते. त्यापैकी 270 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. 110 व्यक्ती अद्यापही होम क्वारंटाईनमध्ये आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 122 व्यक्ती होते. त्यापैकी 27 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झालेला आहे. उर्वरित 95 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आयसोलेशन वॉर्डची स्थिती खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत आपल्याकडे 79 व्यक्ती ॲडमिट झाले होते. त्यापैकी 48 व्यक्तींची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. काल आणि आज मिळून आणखी 31 व्यक्तींची 31 व्यक्ती ॲडमिट झालेल्या आहेत. त्यांची तपासणी करण्यात